दादा नमस्कार। नमस्कार। आजभर कुठं एक आपली डाव्या साईडची गाडी पडली, त्याबद्दल काय सांगा? डाव्या साईडची गाडी पडल्याचं असं झाला की ताडालीचे जे महेश पाटील आहेत, आपले जवळ एक मित्र आहेत, की त्यांनी शब्द टाकला तो आपण कोणताच पलटी केला नाही ना करणार नाही याच्या पुढेही। त्यांनी उद्या पण मला सांगितला की बबलू शेठ आपल्याला डाव्या खांदी नाव द्यायचं आहे, तरी पण मी त्याला बोलून बिनदास दे, कारण काही गोष्टीचं असं आहे का तोही जुना खेळाडू आहे आणि नियोजनाचा भाष्य आहे। त्याच्यामुळं ठीक आहे, त्यांनी मला सांगितला मी डाव्या साईडला नाव देतो, मी त्याला बोललो दे आणि त्या हिशोबाने मी गाडी पलवली। आणि तुम्ही देखील 26 जानेवारीला बोललेले काय किती मोठी शर्त असेल तरी हार जीत या खेळामध्ये, ती हार आपल्याला पचवता आली पाहिजे कुठंतरी, त्याबद्दल काय बोलाल? नाही 100% ना, मी तर तुम्हाला बोललो ना की बकासूरच्या वेळेला मी गाडी ज्या वेळेस हे केली आणि तुम्ही माझे जर बाईट बघले असतील तर मी कधी पण पब्लिकला, म्हणजे किती मोठा जरी मानाचे मैदान झाले, थारचा झाला, हिंदकेसरीचा झाला, आता तुम्ही 26 जानेवारीला बकासूरची गाडीचा बघितला असेल, मी हात जोडूनच नमस्कार करतो। का? कारण कुठेशीन तरी आपल्याला या खेळात आपल्याला वर्चस्व राहायचं आहे आणि वर्चस्वच चालवायचं आहे। आपण ज्या वेळेस आपण संयमतेने खेळू तरच हा खेळला जाईल, जर आपण संयमतेच्या बाहेर गेलो तर मग या खेळाला कुठेशीन तरी एक रागरोषाचा तो खेळ होईल, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या खेळातून आपल्याला जायचं नाही। तर त्या हिशोबाने मी हे केलं आणि आजची जी हार झाली तिलाही मी मान्य केला आणि आपला बैल घेऊन आलो। कुठं कोणता बैल कमी पडला याच्यात सर्व पब्लिकला तर माहीत आहे, त्याच्यात आम्ही पण हे केला आणि ह्याच्या पुढं नंतर वापस चांगल्यापैकी प्रेमाने शर्यत आपण खेळूया। किती गाडी आम्हाला पुढं कधी बघायला भेटेल का? गाडी बघायला तर तुम्हाला समजा बघा, बैल आपला साताऱ्याला पण पळता असतं इथंही, फक्त विषय असा आहे की जेव्हा तो चांगल्यापैकी काही नियोजन असेल तर त्या टायमाला 100% गाडी पळायला होईल। आणि समोरची गाडी त्यांच्या विरुद्ध काय बोलू शकता? काय नाही, त्यांची गाडी सुंदर पळाली आणि कुठेशीन तरी आमच्या नियोजनात बदल झाला। नियोजनात बदल असा की तुम्ही बघत असाल की मी प्रत्येक वेळेला उजव्या साईडलाच नाव देऊन खेळतो आणि बैल पण मी पब्लिकलाच फलवतो। तुम्हाला आता मगाशी मी बोललो की महेश पाटलांनी ताडालीच्या त्याचा नाव दिलेला होता आणि त्यांनी डाव्या साईडला नाव दिला, तर आपला याला नाव दिला, तर सॉरी विषय असा झाला की आज्ञान पाटील यांचा तलोज्याचा नाव होता उजव्या साईडला आणि तो ताराळीच्या महेश पाटलांनी फिरवला आणि त्यांनी असा नियोजन ठरवला की गरोड्या पब्लिकला आणि हरण्याला गाड्यावरती ठेवून पळू या गाडी, आणि मी त्याला कुठेशीन तरी आज बैल त्याच्या मैदानाला त्याला दिलेला होता तर त्याला कुठं नाकार नाही द्यायचं म्हणून मी बैल काढला आणि त्या हिशोबाने ती गाडी पळवली। नक्कीच नाही का बैल गाडी क्षेत्रातले एक सुवर्ण क्षणच बोलू शकता का? गाडी हरून सुद्धा आपण त्यांचा वावाकार करतात, काय वाटतं? हो 100% ना, शेवटला आज आम्ही दो गाडी पलवली, पलवल्याच्यानंतर जर गाड हरल्याच्यानंतर हार मान्य केलीच पाहिजे खेळाडूंनी, तरच आपण त्या खेळाचा हे करू शकतो। बाकी आपण जर बोललो की नाही असं झालं तसं झालं तर त्या बाण्या ठेवण्याचा तो खेळ मी खेळत नाही। आणि आज त्यांची गाडी त्यांना शुभेच्छा दिल्या, वापस मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेला आपण चांगल्यापैकी नियोजन करू आणि वापस आपण खेळाच्या पद्धतीत खेळ खेळू, काही अडचण नाही। नक्कीच ना, जो त्यांनी एक स्टॅम्प म्हणू शकतो ते कमवून दिले ते त्यात कुठेही काही खड होऊ शकत नाही। 100% ना, आता तुम्ही बघत असाल की हरण्याने मला जी थार मिळून दिली महान भारत केसरी महामातंबर ती तशी नव्हती, त्यांच्या याच्यात जर एक नंबर हरण्याने जर केलेला आहे त्याच्या बैलाला आपल्या हरण्याच्या जोडीला चांगल्यापैकी सुंदर पळाला म्हणून तो झाला। तुम्ही बघत असाल 1000 गाडी पळाली, तिथं पण 101 गाड्या होत्या, तिथं घरणिकीच्या राजाच्या जोडीला हरण्याने मला तो सेवागिरीचा मान मिळून दिला आणि ते 1000 गाडीमध्ये, त्याच्यामुळं जो माझ्या कपाली जो स्टॅम्प हरण्याने लावून दिलेला आहे तो कधी आजीवन मिटणारा नाही। पण विषय असा आहे की आपण हरण्याला जर एकदम कमजोर बैल लावू, या हरण्याला एकदम आपण कुठेशीन तरी वेगळ्या नियोजनात चालू, तर कुठेतरी हार ती आपण स्वतःहून मालकाने मान्य केली पाहिजे की आपल्या मुलं हरला म्हणून। मी आज मान्य करतो ना की कुठेशीन तरी आमच्या नियोजनात कुठेतरी बदल झाला आणि ती हार झाली, त्या हाराच्यामुळे मी ती हार मान्य केली आणि पुढे अजून आपण कमबॅकमध्ये चांगल्यापैकी खेळू। हे बैल बैलाच्या चुकीमुळे नाही तर एक स्वतःच्या नियोजनाच्या चुकीमुळे? हो 100% नियोजन, मी एक मित्रत्व पालून नियोजन माझं झालं होता
आणि त्या नियोजनाला पण मी मित्राला पण दोष ठेवणार नाही, त्यालाही कुठेशीन तरी त्याच्या नंदीवरती विश्वास होता आणि त्यांनी ती गाडी फिरवलेली होती, तर ती त्या नियोजनात कुठेतरी तो कमी पडला आणि कुठेतरी नंदी कमी पडला, एक नंदी कुठेतरी कमी पडला, तो त्याच्यात तो कमबॅक करून पुढच्या वेळेला चांगल्यापैकी आम्ही गाडी पळलो. नक्कीच ना, मैत्रित्व टिकून ठेवलीच पाहिजे. हो 100% नाश, कारण हा काही आपला काही स्वतःचा वैयक्तिक हे नाही. आज ती पळतात त्यांच्याशी आपण खेळलो, आपण पळतो ते आपल्याशी दुसरे खेळले, तर त्याच्यातच एकमेकाचं नाव लौकिक होतं त्याच्यामुळं. आणि बैलाला बैल म्हणजे नंदीला नंदी चांगला जर असेल तर चांगल्यापैकी गाडी पळेल, तर कुठेतरी व्यवस्थित जर पायरे असतील तर ती गाडी 100% गुलालात राहील. नक्कीच ना मित्रांनो, जर अशा पद्धतीचे गाडा मालक असतील तर मुंबईमध्ये कुठलाही भांडणं वादविवाद असे काहीच होऊ शकत नाही या क्षेत्रामध्ये. धन्यवाद तुम्ही युट्यूबच्या मार्फत, जरी आज माझी गाडी पडली तरी पण तुम्ही आले. तुम्ही येताना थोडेसे नर्वस होते की दादा तुम्हाला मुलाखत देईल का नाही देईल असं वाटत होतं, पण तुम्ही मम्मी माझ्याजवळ जी पब्लिकची भावना मांडली की आज हरण्या पळत होता आपण कुठेतरी गाडी तासात गेल्यामुळे हे केली, पण मी तुम्हाला बोललो की तुम्हालाही लागला तर पब्लिकला माझ्या ह्या भावना पोचवा, आणि जे गाडा मालक आहेत त्यांनाही तुमच्यामार्फत मला शुभेच्छा द्यायला भेटल्या त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.